बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नाशिक शहरात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्न पदार्थांविषयी शोध मोहीम सुरू केली असून दुग्धजन्य पदार्थ व खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावर प्रशासनामार्फत नाशिकसह पूर्ण जिल्ह्यात कारवाई करण्यात येत आहे. 2 दिवसांपूर्वी अन्न सुरक्षा अधिकारी PS पाटील रास्कर SK पाटील यांनी मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे मधुर डेअरी अँड डेली नीड्स या कारखान्यात धाड टाकून अप्पासाहेब हरिघुले वय वर्ष 39 हा विक्रेता त्याच्याकडे मानके कायदा 2006 अंतर्गत परवाना आढळून आला नाही. त्यांच्याकडे बनावट पनीर व तुपाची विक्रीसाठी उत्पादन तयार करत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून 2,35,796 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलाय. सुरक्षा अधिकारी तांबोळी दाभाडे व कासार यांच्या पथकाने आनंद डेअरी फार्म नाशिक म्हसरूळ या कारखान्यात धाड टाकली असता त्या ठिकाणचे मालक आनंद वर्मा यांच्याकडून बनावट दूध पावडर व खाद्यतेलाचा वापर करून बनवलेले खाद्यपदार्थ सुमारे 9,67,315 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलाय. वरील दोन्ही कारखान्यावर कारवाई करण्यात आली असून सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने सहाय्यक आयुक्त धुळेकर यांच्या निर्देशानुसार नाशिक विभागाचे सहाय्यक आयुक्त परळीकर यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे. नाशिक शहरात या 2 कारवाया झाल्या असल्या तरी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या सातपूर सिडको जुने नाशिक व इतरत्र नाशिक शहरात सर्रासपणे गुटखा विक्री चालू असते. त्याकडे प्रशासन कधी लक्ष घालून कारवाई करणार हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश पागुल नाशिक.